विठू माऊलीचा गजर म्हणजे शिवाजी महाराज मूळचे कन्नड भूमीमधलेच आहे तसा अजब वक्तव्य केलंय कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कारजोळ यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातले असल्याचा खळबळजनक दावा ते करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहीत नाही, त्यांनी तो वाचलाही नाही असं कारजोळ यांनी म्हटले. शिवाजी महाराजांचे पूर्वज गदग जिल्ह्यातल्या सोरटूर गावचे असल्याचा दावा कारजोळ करतात. कर्नाटकात दुष्काळ पडल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेल्याचा जावई शोध कर्नाटकाच्या या उपमुख्यमंत्र्यांनी लगावलाय. ಒಂದು ಉದ್ಭವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಬಹುಶಃ ಆತನಿಗೆ ಇತಿಹಾಸ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಕಾಣಿಸ್ತದ. ಇತಿಹಾಸ ಉದ್ಭವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ಓದಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿನಿ. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಸರಿಯಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ, ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂಲನ ಕನ್ನಡ. ಗದಗ ಜಿಲ್ಲೆ ಸೊರಟೂರಿನವರು, ಅವರ ಮೂಲ ಪುರುಷ ಬೆಳ್ಳಿಯಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ಬರ ಬಿದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಗುಳೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಗುಳೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ನೆಲೆಸ್ತಾರೆ. कारजोळ हे बालिश आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी. ते उपमुख्यमंत्री जरी असले तरी बालिश आहेत, त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही. ज्या व्यक्तीला कर्नाटकचा इतिहास माहिती नाही तो महाराष्ट्राचा इतिहास सांगू शकत नाही. आणि मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्याची उत्तरं ही इथल्या त्यांच्या पक्षाच्या लोकांनी देणं गरजेचं आहे. इथली लोकं त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का हे देखील सांगणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला न पटणार आहे, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र पूर्ण संतप्त झालेला आहे हे आपल्याला देखील माहिती आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे दिल्लीतल्या इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी धक्कादायक माहिती हाती आली आहे. दूतावासाच्या परिसरातले बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडलेल्या अवस्थेत आहेत, त्यामुळेच तपास अधिकाऱ्यांना सीसीटीव्हीद्वारे फारसं काही हाती लागलेलं नाही. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या गलवान संघर्षातील 20 शहीदांची नावं सन्मानानं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरण्यात आली आहेत. यात कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 भारतीय जवान गलवान इथं चीनी घुसखोरांना हकलून देताना त्यांनी हौतात्म्य पत्करलं होतं. सव्वीस जानेवारीला शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 26 जानेवारीला राजधानी दिल्लीत तिरंग्याचा अपमान झाला हे पाहून अत्यंत वेदना झाल्या असं पंतप्रधान यांनी मन की बात मध्ये म्हटलंय. दिल्लीत घडलेला प्रकार लाजीरवाणा होता, तिरंग्याचा अपमान पाहून देशाला अतीव वेदना झाल्या असंही मोदींनी मन की बात मध्ये म्हटलंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे